जो शेवटचा मुद्दा आहे, आदित्यदाई आपल्या सोबत आहेत. अगदी तरुणांपासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत वातावरण एकच पाहायला मिळत होतं, भावुक वातावरण. अनपेक्षित निर्णय पुस्तकाच्या प्रकाशासाठी आला होता, पण वेगळा निर्णय नाही. आम्ही सगळ्यांनीच आदरणीय पवार साहेबांना, लहान मोठ्या सर्व कार्यकर्त्यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी त्यांच्या निर्णयावर फेरविचार करावा. जे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी आम्हाला सगळ्यांना हमी दिलेली आहे की साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो त्यांना मागे घेण्यासाठी आम्ही सगळे भाग पाडू. आणि निश्चितपणाने आमची अपेक्षा आहे की लवकरात लवकर ती एक सकारात्मक जी बातमी आहे ती आमच्यापर्यंत पोहोचते. तुम्ही मंत्रीपदी होतात, तुम्ही एक महाविकास आघाडीचे मार्गदर्शक म्हणून शरद पवार यांची ओळख आहे. हा फक्त राष्ट्रवादी नाही तर ह्या सगळ्याला धक्का वाटतोय, कारण इतकं चांगलं वातावरण असताना धक्का लागण्याचं कारण नाही. साहेबांनी म्हणतानाच सांगितलं की महाविकास आघाडी असो, सरकारच्या कामामध्ये असो, राज्याच्या हितामध्ये असो, देशाच्या हितामध्ये असो, ते नेहमीच सक्रिय. एक आपण गोष्ट समजून घेतली पाहिजे की समाजकारण, लोकांच्या समस्या, जनहितामध्ये ज्या ज्या गोष्टी येतात त्याला पर्याय किंवा त्याच्यावर तोडगा काढणं, याच्यासाठी एकच नाव नेहमीच आलेलं आहे आणि ते म्हणजे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही पद असेल, कुठल्याही गोष्टीच्या पलीकडे आमच्या सर्वांच्या मनामध्ये आदरणीय पवार साहेबांबद्दल मान आहे. आणि आमची सगळ्यांचीच मनापासूनची विनंती आहे की आदरणीय पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली आजवर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार मोठा झाला, विस्तारित झाला. त्यामध्ये आमच्यासारख्या लहान लहान कार्यकर्त्यांना संधी मिळाली. आम्ही नेहमीच म्हणतो की आदरणीय पवारसाहेब एक इन्स्टिट्यूशन आहेत आणि त्या इन्स्टिट्यूशनमध्ये ज्युनियर के जीचे विद्यार्थी आम्ही आहोत. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल बोलत असताना आम्हाला सगळ्यांनाच नेहमी आमच्या ज्या भावना आहेत त्या अनावर होत असतात. आणि आम्ही सगळेच जण म्हणून ही कळकळीची विनंती केली आणि त्याला निश्चितपणाने सकारात्मक प्रतिसाद. अजूनही आम्ही कळकळीची विनंती करतोय, अजूनही हा निर्णय बदलेल अशी अपेक्षा आम्ही करतोय. मात्र सध्याची एकंदरीत परिस्थिती बघितली, मी अंकुशांना काकडेंना एक प्रश्न विचारला होता की खाजगीत ते ज्या पद्धतीनं पवारांना ओळखतात, खरंच काही बदल होईल का? तर आज ह्या संपूर्ण वातावरणात त्यांचं उत्तर आहे, आता या सगळ्या घडामोडीनंतर काही बदल होईल असं खाजगीत वाटत नाही. त्यामुळे निर्णय झाला आहे, आता प्रतीक्षा आहे ती अर्थातच नवीन अध्यक्ष कोण होणार, पक्षाची धुरा कशी सांभाळणार जाणार. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तळागाळातला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल, आमदार असेल, पदाधिकारी असेल, नगरसेवक असेल, प्रत्येकजण नेमकं काय भूमिका घेणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे.